आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. फ्रस्ट्रेशन कळत आहे मला. आज तुम्हाला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसलेत. आधी तुमचा तो जावई. जावई कसला? त्याला तर नेहमी तुम्ही तुमचा मुलगाच समजत आलाय. आधी त्यांनी तुमची इतकी मोठी फसवणूक केली आणि मग हा ऍक्सिडेंट नाही, अटेम्प्टेड मर्डर होता. हा हल्ला झाला होता. हल्ला? नो. याच व्यक्तीने असे अनेक हल्ले केलेत आजपर्यंत माझ्यावर आणि प्रत्येक वेळी ते फेलही गेलेच आहेत. पण सर, ह्या देवळाच्या परिसरात तुम्हाला तसं कोणी ओळखत नाही, त्यामुळे तुमच्यावर हल्ला कोण करेल? आणि तुम्हाला असं का वाटतं की हा हल्लाच होता? कारण गाडी कोण चालवत होतं ते मी व्यवस्थित पाहिलंय. मी मेनका होती. मेनका? पण ती इथे काय करत होती? माझा जीव घ्यायला ती जगाच्या पाठीवर कुठेही येऊ शकते. पण आता बास, तिने घडवून आणलेला किंवा तिने स्वतः येऊन केलेला हा शेवटचा हल्ला होता माझ्यावरचा. आता सुटत नाही ती माझ्या तावडीतून. या बाईला इतकं समजवून सुद्धा ही शांत बसत नाहीये. गौतम प्रत्येक वेळेला तिच्या वरचढ ठरतोय, पण ही बाई प्रत्येक वेळेला घाई करते, गोंधळ घालते आणि पकडली जाते. काही कळलेलं नाही. आम्ही येतोय, आम्ही निघालो इथून, आम्ही पोहोचतोय हॉस्पिटलला. नाही, हे बघा, तुम्ही इथे येऊ नका. इथे येऊन उगाच गर्दी करू नका. हा, तुम्ही घरी जा. अरे असं कसं? आमच्या येण्याने का गर्दी होईल तिथे? ते काही नाही, आम्ही येतोय. अगं मम्मी, सांगितलं ना तुला मी, तुम्ही तुम्ही इथे याची काही गरज नाहीये. तुम्ही जा ना घरी प्लीज. ए बघ, यू मीन, अरे यू मीन काय
फिरताय एवढा घाईघाईने कुठे निघालात? आओ मंजूचा फोन आला होता, अप्पू त्याचा ऍक्सिडेंट झालाय, मी हॉस्पिटल मध्ये जाऊन येते. काय ऍक्सिडेंट? काय झालं तर नाही ना? हे बघा प्लीज, मला आता तुम्ही कुठलेही प्रश्न विचारू नका, मी तुम्हाला सगळं आल्यानंतर सांगते. ओके, नील जसा आहे, जसा स्वतःला प्रोजेक्ट करतो ना, तो तसा अजिबात नाहीये. हे बघ पियो, ऐक ना, तू फक्त एकदा ऐकून घे ग माझं. मला माहिती तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस, तुला माझं म्हणणंच पडणार नाहीये, पण एकदा ऐकून घे. मी आपल्या घरून बाप्पाचं दर्शन घेऊन घरी जायला परत निघाले होते ना, तेव्हा नीलने शुभदाईचं दुपटं जाळून खाली फेकून दिलं. मी सांगते ना तुला, बाहेर चल, मला तुला नीलचं खरं रूप दाखवायचं आहे, तेही पुराव्यांसकट. आमलात का? काय झालं का? काय नाही, तुम्ही आज जा काम करा. शुद्ध काय येत नाहीये, तू तरी विचारणार आहे डॉक्टरांना, आपल्याला काहीच कळत नाहीये. अर्धवट शुद्धीत सुद्धा ती बाबाचं नाव घेते, पण त्याला त्याची किंमत कुठे? पोरीने जीव वाचवला त्याचा, पण तो काही आपल्या सोबत आला नाही. त्यांच्या मनात हिच्याबद्दल काही भावनाच नाहीये तर काय करायचं? प्रियाला सुद्धा फोन केला होता मी, ती सुद्धा अचानक ती असं का वागायला लागले आई, अगदी तिच्या बाबांसारखं चाललंय तिचं. असा कसा वागू शकतो गौतम? तिच्या बाबत तो दगडच होतो. हिना यांना काही कळवणारच नाही. तुम्हा सर्वांना डॉक्टरांनी बोलावलंय का? रिपोर्ट आलेत का? डॉक्टर सांगतील तुम्हाला, मी पेशंट जवळ आहे, तुम्ही जाऊन या. अर्पिताचे रिपोर्ट्स बघितले मी, पण तिच्या इंटरनल इंजुरीज खूपच गंभीर स्वरूपाच्या आहेत. डॉक्टर, हे बघा, ट्रीटमेंट अगदी व्यवस्थित झाली पाहिजे. लवकरात लवकर माझी बायको शुद्धीवर आली पाहिजे, प्लीज. वी हॅव टू वेट, कारण कसं आहे ना, इंटरनल इंजुरीज वरती डिपेंड आहे की ती कधी शुद्धीवर येईल. पण मी आता काहीच सांगू शकत नाही. पण म्हणजे तिला नक्की काय झालंय याची तुम्ही कल्पनाही नाही देऊ शकत? नाही, मी सांगितलंय तुम्हाला सगळं, पण मी म्हणतेय ना की आपल्याला वाट बघावी लागेल. हे पेशंटचे बाबा आहेत. डॉक्टरांनी सगळ्यांना बोलावलंय, तुम्ही पण तिकडेच जा आणि पेशंट ऍडमिशनचे काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या सगळ्या पूर्ण करून घ्या. अच्छा, मी सुद्धा या फॅमिलीचा एक मेंबर आहे, मी एक काम करतो, मी जातो आणि फॉर्मॅलिटीज बघतो. तुम्ही जरा मला दाखवाल का कुठे आहेत? हो. Yeah.
बस इतके देशील कारे बाबा, चुकलेला सूर भरलेला उरा, जाऊ नको दूर रे बाबा। बाबा होते, पण त्याचं नशीब परत आडवं आलं। ती अर्पिता मध्ये आली। काय? त्या अर्पिताने वाचवलं त्याला? हो मॉम, मला ना आतापर्यंत हे सुरक्षा कवच वगैरे सगळं फेक वाटत होत, पण मला आता वाटतं ते खरं आहे। सुरक्षा कवच वगैरे गोष्टींवरती माझा विश्वास नाहीये मायरा। पण ती अर्पिता वेडी आहे। जो माणूस तिला आपली मुलगीच मानत नाही त्याचे प्राण वाचवले तिने। ओके मॉम रिलॅक्स। असं काही फर्स्ट टाइम झालंय का की आपण त्याला मारायचा प्रयत्न केला आणि तो वाचला? मायरा, ह्यावेळेस फर्स्ट टाइम गौतमने माझा चेहरा पाहिलाय। मी गाडी चालवत होते हे त्याला नक्की कळलंय, कारण आमची नजरानजर झाली। काय मॉम, तू वेडी आहेस का? अगं, कोणाही समोर पाच जाला फेकली असते ना, कोणीही केलं असे काम आपल्यासाठी? मॉम, मला आता असं वाटतं की तो तुला सोडणार नाही। गौतम नक्कीच भडकला आहे, तो इथे येईल ही खात्री आहे माझी, पण तो माझं काहीही वाकडं करू शकणार नाही, कारण मी माझ्या अवतीभोवती माझं सुरक्षा कवच उभं करेन। गौतम जहागीरदार, तू कधीही माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। काय करतोय? अर्पितानी गौतमचा जीव वाचवला म्हणून त्याच्यातला बाप जागा झाला की काय? नाही 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 नाही, हे असं होऊन नाही चालणार, कारण अर्पिताला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे। माझी हकालपट्टी करेल ती आणि माझा सगळा डाव फसेल। सर, तुझा बाप तुझी ही अवस्था बघून हळवा झाला, याची मी कधीच अपेक्षा केली नव्हती। मला स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की त्याला तुझ्याबद्दल काहीही वाटेल, पण आज त्याला अस्वस्थ होताना मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय आणि
आणि ते परत व्हायला नको याची काळजी मला घ्यावी लागेल, नाहीतर माझा संपूर्ण डाव उद्ध्वस्त होईल. तू आणि तो युवराज तुम्ही दोघही मला गौतमच्या आयुष्यात परत यायला नको आहात. सुनेला लवकर बरी कर, काही होऊ देऊ नकोस तिला, वाचव माझ्या अर्पिताला. देवा 101 नारळ वाढवेन तुझ्या पुढे, तिला काही होऊ देऊ नकोस. लक्ष्मी अर्पिता वाचावी म्हणून देवाजवळ प्रार्थना करतोय. अरे आपल्याला तिने नकोच आहे ना, ती मेली तर आपले श्रम वाचतील. रेणुका मी तिच्या वाईटाचा विचार करतोय, पण मी इतकाही राक्षसी वृत्तीचा नाहीये की तिच्या मरणाचा विचार करेन. मला फक्त ती युवीच्या आयुष्यात नको आहे. अरे युवराज आणि तिचा घटस्फोट होणं काय किंवा ती मेली काय, आपल्याला काय फरक पडतोय? खूप फरक पडतो रेणुका, तुला नाही कळणार. अगं ती अशी निघून गेली तर युवी वेडा होईल. मी स्वार्थी आहे पण इतकाही नाही. अहो तुम्ही काळजी करू नका, ती शुद्धीवर आली ना की आपण ठरवूया पुढे काय ट्रीटमेंट करायची ते. आणि आम्ही आमच्या परीने सगळे प्रयत्न करणारच आहोत. त्या प्रयत्नांमध्ये काही कमी पडू देऊ नका डॉक्टर. जगातली सर्वोत्कृष्ट ट्रीटमेंट तिला मिळायला हवी डॉक्टर. आपल्याकडे शक्य होत नसेल, परदेशातून स्पेशलिस्ट मागवावे लागले तरी चालेल, पैसा हा मुद्दा नाहीये. त्या मुलीचा जीव वाचायला हवा. डोंट वरी, तिला सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट मिळतील. थँक्यू. हो मी असे स्वतःहून इथे आलात आश्चर्य वाटतंय मला आणि बरंही वाटतंय. एवढ्या वर्षांनी का होईना तुम्हाला तुम्हाला कळलं की अर्पिता तुमच्यावर किती प्रेम करते. आज शुभदाचा आत्मा शांत होईल. तिच्या मुलीला तिच्या नवऱ्याने स्वीकारलं. एक मिनिट. तुमचे खूप गैरसमज झालेले. मी इथे आलोय ते माझ्या मनात त्या मुलीबद्दल काही प्रेमाचे उमाळे फुटलेत म्हणून नाही. मग तू का आलायस इथे? माणूस की
तिच्या जागी दुसरं कोणी असतं तरी मी डॉक्टरांना हेच सांगितलं असतं, कारण माझा जीव वाचवताना उगाच कोणाला काही झालेलं मला चालणार नाही, आवडणार नाही, आणि त्यातून त्या मुलीचे उपकार घेऊन कोण जगणार आहे आयुष्यभर? शिवाय घडला तो प्रकार ऍक्सिडेंट नव्हता, तो ठरवून माझ्यावर झालेला हल्ला होता। ती गाडी मेनका चालवत होती। मेनका? हो, मी बघितलं स्वतः। त्यामुळे या मुलीला जर काही झालं तर मेनका जिंकली असा अर्थ निघेल, ते मला व्हायला नको। बाकी ती मुलगी मेली काय जगली काय मला खरंच काही फरक पडत नाही। असं बोलताना काहीच कसं वाटत नाही हो यांना? आमची चूक झाली की आम्ही तुझ्याकडून हळवेपणाची अपेक्षा केली। दगड येतो, जा तू। अर्पिताच्या उपचाराची काळजी तू नको करूस, आम्ही समर्थ। आणि परत इथे येऊ नकोस। युवराज एक मिनिट, जरा थांब, मला बोलायचं तुझ्याशी।